मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय नितिन गडकरी जी, ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि ज्यांच्या आत्मचरित्राचं मराठी अनुवादाचं प्रकाशन आपण केलं, ते झी उद्योग समूहाचे प्रमुख आणि झी फॅक्टर चे नायक सन्माननीय सुभाषचंद्राजी या ठिकाणी उपस्थित. सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी सुभाषचंद्राजींचं अभिनंदन करतो की अतिशय प्रांजळपणे आपल्या जीवनाची वाटचाल या झी फॅक्टरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांसमोर आणली. काही वेळापूर्वी याच ठिकाणी अनन्य सोहळा झाला आणि या सोहळ्यामध्ये आपण बघितलं की सामान्य माणसं असामान्य काम कसं करू शकतात आणि सामान्य माणसाच्या असामान्य कार्याने आपल्याला किती प्रेरणा मिळू शकते. मला असं वाटतं की अशा प्रकारचा सोहळा हा करण्याची जी काही प्रेरणा झी 24 तासला मिळाली असेल ती सुभाषचंद्राजींच्या वाटचालीमुळेच, त्यांच्या जीवनचरित्रामुळेच मिळाली असेल. कारण अतिशय सामान्य असलेला हा व्यक्ती, ज्याचा उल्लेख अनेक वेळा आला की 17 रुपये घेऊन बाहेर पडतो आणि त्यातनं इतका मोठा उद्योग समूह या ठिकाणी निर्मित करतो, शेवटी जे आव्हानांना आव्हान देऊ शकतात तेच जीवनामध्ये मोठे होतात. मगाशी देखील आपण बघितलं की कशाप्रकारे एक एक व्यक्ती कुठलेही संसाधनं नसताना आव्हानांना आव्हानं देत समाजामध्ये अतिशय उत्तम काम करत होती. आणि खरं म्हणजे अनेक वेळा राजकीय व्यवस्थेत काम करताना आपल्याला असं वाटतं की राज्य चालतं, देश चालतो, तो सरकारमुळे चालतो. पण अशा प्रकारची मंडळी बघितल्यानंतर लक्षात येतं की सरकारमुळे नाही, ही मंडळी आहेत म्हणून खऱ्या अर्थानं राज्य आणि देश चालत असतो. आणि म्हणून अशाच प्रकारचा एक थक्क करणारा प्रवास हा आपल्याला सुभाषचंद्राजींच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. खरं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा पवार साहेब किंवा गडकरी साहेब देखील हे त्यांच्याबद्दल अधिक सांगू शकतात, कारण त्यांचा बराच समकालीन प्रवास हा त्यांच्यासोबत झालेला आहे. पवार साहेबांनी तर अनेक अनुभव देखील आपल्यासमोर या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि मैत्री आणि संघर्ष अशा दोन्ही गोष्टी त्या माध्यमातून आपल्याकडे आल्या आहेत. पण या आत्मचरित्रात सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर अनेक वेळा व्यक्ती आत्मचरित्र लिहितो ते आत्मगौरवाकरता आणि त्याच्यामध्ये अधिक भाग हा आत्मगौरवाचा असतो आणि थोडासा भाग हा एखादा फेलियर असेल तर त्या संदर्भात असतो. पण हे आत्मचरित्र जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्या जीवनातला प्रत्येक पराभव हाही त्या ठिकाणी लिहिण्यात आला आहे आणि प्रत्येक विजय हाही लिहिण्यात आला आहे. काय चुकलं हेही लिहिलं आहे आणि काय बरोबर होतं हेही लिहिलं आहे. आणि मला असं वाटतं की एक एक गोष्ट त्यात ज्यावेळेस आपल्याला ती पाहायला मिळते, एक प्रकारे जे कोणी करत नाही अशा गोष्टी करण्याची ताकद, अशा गोष्टी करण्याची प्रेरणा ही सुभाषचंद्राजींना वारंवार मिळाली आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ते मोठे होऊ शकले. ते जर शेवटी एका बिझनेस फॅमिलीतले होते, बिझनेस जरी बंद झाला असला तरी अनुभव होता, त्यामुळे त्या मार्गाने गेले असते, साध्या मार्गाने गेले असते तरी ते एक बिझनेसमॅन झाले असते. पण आज जेवढे यशस्वी आणि जेवढ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये ते झाले तेवढ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये कदाचित झाले नसते, एवढे मोठे होऊ शकले नसते. पण ज्या काळामध्ये खाजगी वाहिनी हा प्रकार नव्हता, त्याकरता लेजिस्लेशन नव्हतं, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातच लिहिलं आहे की मी नियम तोडून या ठिकाणी वाहिनी तयार केली कारण माझं कन्विक्शन होतं की याची आवश्यकता आहे. आणि मला हे माहिती होतं की आपण जर सुरुवात केली तर निश्चितपणे अशा प्रकारच्या परवानग्या मिळतील, तशा प्रकारच्या व्यवस्था सरकारला उभ्या कराव्या लागतील. आत्तापर्यंत कोणी हा प्रयत्नच केला नाही म्हणून या परवानग्या आल्या नाहीत आणि म्हणून त्यांनी ती वाहिनी उभी केली आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एक मोठं क्षेत्र हे त्या ठिकाणी उघड झालं.
आणि हे करत असताना ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. अगदी पाकिस्तानमध्ये देखील झी टी व्ही म्हणजे पाकिस्तानच्या तथाकथित लोकशाहीमध्ये पहिल्यांदा सर्व पक्षांना टी व्हीवर जर स्थान कोणी दिलं असेल तर ते झी टी व्हीने त्या काळामध्ये दिलं हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत मोठी गोष्ट, कारण अशा ठिकाणी एखादं चॅनल चालवणं हे किती कठीण काम होतं हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. किंवा अगदी आपण एसएल वर्ल्डचा अनुभव घेतला तरी या एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये इतकी मोठी गुंतवणूक ही त्या काळामध्ये करणं हे अत्यंत कठीण काम होतं आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. आणि साहजिकच आहे की म्हणजे मी देखील सरकारमध्ये आहे, आम्हाला असं लक्षात आलं की कोणी दोन पैसे कमवू शकतो की त्यातले चार पैसे कसे काढायचे अशी टॅक्स सिस्टीम आणल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्याशिवाय आम्हाला ते बरं वाटत नाही. म्हणजे हे कुठलंच सरकार त्याला अपवाद नाही, आमचंही नाही, कोणीच नाही. कारण आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त पैसा मिळवला पाहिजे आणि त्यातनं जे काही गरिबाच्या कल्याणाच्या योजना त्या केल्या पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये मग 50 रुपयाचं तिकिटावर 75 रुपयाचा टॅक्स आणि अशाही परिस्थितीमध्ये ते एसएल वर्ल्ड, मला असं वाटतं की पहिला अशा प्रकारचं पूर्णपणे हा एंटरटेनमेंट पार्क हा यशस्वी करून दाखवण्याचं काम त्यांनी केलं. किंवा टूथपेस्टच्या इंडस्ट्रीमध्ये देखील आपण बघितलं असेल की इतक्या अडचणींचा सामना करत असताना त्याच्यातलं इनोव्हेशन आणि अतिशय दिग्गज अशा मल्टीनॅशनल कंपन्यांशी स्पर्धा करून त्यांच्याशी प्रसंगी वादविवाद दोन दोन हात करून त्यांच्यासोबत लढाई करून आणि आज जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याचं काम केलं. म्हणून आपण बघितलं तर एकेका उद्योगामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं आव्हानांना आव्हान देण्याचं काम हे त्यांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते इतके मोठे होऊ शकले. आणि हे करत असताना आपण मगाशी त्यांच्या मनोगतातही पाहिलं, त्यांनी सांगितलं 9 उद्योग काढले, 6 उद्योग यशस्वी झाले आणि 3 उद्योग अर्थातच अयशस्वी झाले असं त्यांनी स्वतःच्याच तोंडाने सांगितलं. आणि या पुस्तकात तर प्रत्येक फेलियर जे आहे ते अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे अधोरेखित केलं आहे. म्हणून मगाशी त्याचा उल्लेख झाला की खऱ्या अर्थानं नवीन उद्योजकांना एक चांगली प्रेरणा यातनं मिळू शकते की कुठल्या बाबी केल्या पाहिजेत, कुठल्या बाबी करू नये, कुठे आपलं फेलियर होतं. आणि हे करत असताना देशातल्या जगातल्या अत्यंत मोठ्या मोठ्या लोकांशी जे काही संबंध आले त्या संबंधात जे वाद झाले तेही त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्यामध्ये लिहिले आहेत. जे चांगले झाले त्यानंतर ज्यांच्याशी पुन्हा संबंध चांगले झाले या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांनी याच्यात लिहिलेल्या आहेत. पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी सांगितलं की मगाशी त्याचा उल्लेख झाला आपल्या कमाईतले 10% पैसा हा सामाजिक कार्यावर लावायचा. त्यातनं त्यांनी एकल विद्यालय असतील, मुलांचं शिक्षण असेल असे विविध समाजोपयोगी कामं केले. पण त्यातलं महत्त्वाचं असं की वडिलांनी एक दिवस सांगितलं की कमाई ही केवळ आर्थिक नसते, ती बौद्धिक देखील असते. आणि त्यामुळे तो आर्थिक कमाईतले 10% पैसे लावतो असे ठीक आहे, पण हे जे काही अनुभव मिळवले आहेत, ही जी काही बुद्धी आहे, जी काही ज्ञान आहे, ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवतो आहेस की नाही, ती कमाई देखील लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि त्यातनं मग त्यांनी जो काही एक संवाद साधण्याचा एक कार्यक्रम सुरू केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात युवकांशी संवादाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला अत्यंत यशस्वी. इतक्या मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की म्हणजे झीच्या अनेक कार्यक्रमाची व्ह्युअरशिप असेल पण या कार्यक्रमाची, आणि अनेक वेळा म्हणजे आपण भाषणं केली तर त्या भाषणाला व्ह्युअरशिप असेलच असं नाही आहे. म्हणजे अगदी झीच्या मालकाचं भाषण आहे म्हणून झीचे लोक ऐकतील, बाकी लोक काही ऐकणार नाही. पण त्या भाषणामध्ये काही ना काही सबस्टन्स असल्यामुळे, त्याच्यामध्ये युवकांना आकृष्ट करण्याची काही काही गोष्टी असल्यामुळे आणि अतिशय मोठं ज्ञान असल्यामुळे निश्चितपणे तो कार्यक्रम देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा यशस्वी झाला. आणि आज वेगवेगळ्या वाटचाली करत इथपर्यंत पोचल्यानंतर मला असं वाटतं की शेवटी आत्मचरित्र ज्यावेळेस आपण एखादं प्रकाशित करतो त्याच्यामागची भावनाच ही असते की एकीकडे कृतार्थ अशा प्रकारचं जीवन असतं की ज्या जीवनामध्ये समाधान मिळालेलं असतं, दुसरीकडे त्या समाधानातनं इतरांना देखील काहीतरी देता आलं पाहिजे ही भावना असते. आणि हे सगळं करत असताना माझं काम संपलं नाही आहे, आतापर्यंत जे केलं ते तर केलंच पण याच्यापेक्षा जास्त मी करणार आहे हे करण्याची प्रेरणा देखील अशा प्रकारच्या आत्मचरित्रात असते. ती खऱ्या अर्थानं प्रेरणा आपल्याला याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून मी खऱ्या या ठिकाणी सुभाषचंद्राजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना अतिशय दीर्घ आयुष्य द्यावं. अनेक गोष्टी अजून त्यांना करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी यशस्वीपणे करण्याकरता ईश्वराचा आशीर्वाद त्यांना मिळेल.
हा विश्वास मी पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला या ठिकाणी बोलवलं आणि याचाच फायदा घेऊन अनन्य सन्मानामध्ये ज्या सन्मानार्थींना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांचं जर कौतुक या ठिकाणी केलं नाही, त्यांचं जर अभिनंदन केलं नाही, तर माझं बोलणं हे अर्धवट राहील आणि म्हणून त्या सगळ्या हिरोजचा या संधीचा फायदा घेऊन त्यांचंही मी अभिनंदन करतो, वीरमातेचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल झी मीडियाचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.